एक घर एक झाड या संकल्पनेअंतर्गत हातकणंगली येथील रोटरी क्लब वसुंधरा फाउंडेशन व शांतीदूत युवक संघटनेच्या वतीनं चारशे झाडांचं वाटप व वृक्षारोपण वृक्षारोपण ही काळाची गरज आहे झाडे लावणं खूप सोपं आहे मात्र त्याचं संगोपन करणं अवघड आहे जसे मुलांच्यावर विद्यार्थ्यांच्यावर संस्कार केले जाता। जातात त्यांना जोपासलं जातं संगोपन केलं जातं तसंच झाडांचं संगोपन केलं तर पर्यावरण रक्षणाला मोठा हातभार लागेल जेणेकरून मानवाच्या अनेक गरजा पूर्ण होण्याबरोबरच मानवाचं जीवन सुसह्य होण्यास मदत होईल असं मत केसीपी अकॅडमीच्या रोटरी क्लब ऑफ हातकनंग्ले सेंट्रल वसुंधरा फाउंडेशन व शांतीदूत युवक संघटना टाकवडे यांच्या वतीनं चारशेहून अधिक झाडांचं वाटप व वा वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी त्या बोलत होत्या या उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रलचे प्रेसिडेंट अतुल मंडपे सेक्रेटरी मिलिंद प्रभू इव्हेंट चेअरमन मयूर कोळी नगराध्यक्ष अरुण कुमार जानवेकर सौ ज्योती पागडे प्राचार्य सौनिर्मला चौगुले आदींच्या हस्ते वृक्ष वाटप व वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी तानाजी कांबळे मिलिंद प्रभू विजय तोडकर मनोज कांबळे अरुण कुमार जानवेकर अतुल मंडपे यांनी मनोगत व्यक्त केली सौविद्या चावरे यांनी सूत्रसंचालन केलं तर सौनिर्मला चौगुले यांनी आभार मानले यावेळी रोटरी क्लब ऑफ हातकनंगले सेंट्रलचे खजिनदार संभाजी पाटील अनिल पाटील सुनील ढोणे अक्षय गोल्पे माणुसकी फाउंडेशनचे मनोज कांबळे बंटी पाटील अमोल चौघले केसीपीचे शिक्षक वर्ग कर्मचारी विद्यार्थी पालक व कार्यकर्ते हजर होते मराठी एस न्यूजसाठी हातकनंगलेहून रोहन साजने